नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझघराचा उंबरठा ओलांडून आज स्त्री घराबाहेर पडली आणि प्रत्येक क्षेत्रात तिने स्वतःची छाप निर्माण केली. म्हणजे असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथे स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तिने निर्माण केलं नाही. म्हणजे त्यातल्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये जिथे पुरुषांची मक्तेदारी असं जे क्षेत्र ओळखलं जात होते त्याही क्षेत्रामध्ये तिने स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आणि असे मुठभर जे क्षेत्र आहेत की जिथे एक महिला म्हणून काम करण्यात थोडी अडचण येते, अवघड वाटतं, असेही क्षेत्र तिने पादाक्रांत केलेले आहेत. आणि त्यातलं एक क्षेत्र म्हणजे पत्रकारिता. हे क्षेत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असा आपण त्याचा उल्लेख करतो. वास्तविक भारतासारख्या लोकशाहीच्या इतक्या मोठ्या देशामध्ये तर या पत्रकारितेचं महत्व विशेष अधोरेखित करावंच लागेल. आणि आजच्या आधुनिक युगामध्ये जिथे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग असं आपण ओळखतो, या युगामध्ये तर जेव्हा चारही बाजूंनी आपल्यापर्यंत माहिती विविध माध्यमातून पोहोचत असते अशावेळी पत्रकारांची जबाबदारी थोडी जास्त वाढली आहे का असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो. वास्तविक पत्रकारांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली चार ओळीची बातमी असते ती बातमी छोटी वाटते, पण त्याच्या पाठीमागे त्यांनी घेतलेले कष्ट जे असतात ते अतिशय जास्त असतात, अपार असतात, कठीण असतात. विविध प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागतं हे सगळं आपण जाणतो. पण त्यातही महिला पत्रकार असा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा निसर्गतः त्या महिलांमध्ये असणारी संवेदनशीलता असेल, किंवा एखाद्या बातमीकडे थोडं तटस्थ होऊन बघण्याची तिची दृष्टिकोन असेल, किंवा ती बातमी जास्तीत जास्त सत्य स्वरूपामध्ये समाजापर्यंत पोहोचवण्याची तिची धडपड, चिकाटी, एखादा विषय हाती घेतल्यानंतर त्याला अगदी पूर्णतः जिद्दीने ती गोष्ट शेवटापर्यंत नेण्याची तिची जी एक नैसर्गिक वृत्ती आहे, हे सगळं बघितलं तर एखादी महिला पत्रकार थोडं जास्त सरस चांगलं काम करू शकेल असं वैयक्तिक मला वाटतं एक महिला म्हणून. अर्थातच हा महिला किंवा पुरुष असा विषय नसला तरी एक महिला पत्रकार म्हणून शिक्षणापासून घरातनं थोडा विरोध पत्करून म्हणा किंवा समाजामध्ये जाऊन एक पत्रकार म्हणून कार्य करणं असेल हे सगळं तिला कितपत अवघड आहे, किंवा आजच्या काळामध्ये जेव्हा आपण प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मीडिया असे विविध जे आयाम याचे निर्माण झालेले आहेत अशा सगळ्या वातावरणामध्ये एक स्त्री एक महिला पत्रकार म्हणून स्वतःला सिद्ध करत असताना नेमकं तिला काय काय करावं लागतं, नेमके कुठले प्रयत्न करावे लागतात, स्वतःचा स्त्री म्हणून वेगळा काय अभ्यास करावा लागतो का, या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे आजचा आपला विषय चाणाक्ष प्रेक्षकांनी ओळखलाच असेल, पुन्हा सांगते आजचा आपला विषय आहे पत्रकारिता आणि महिला. या विषयावर माहिती देण्यासाठी तेवढ्याच योग्य तज्ज्ञ अशा गेस्टचा आज आम्ही आमंत्रित केलेला आहे. त्यांचा परिचय करून देते, त्या आहेत प्रतिमा जोशी. मला वाटतं नाव पुरेसं आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या वरिष्ठ पत्रकार आहेत मॅडम. सह्याद्री वाहिनीचा आपला हिरकणी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. या पत्रकारितेच्या व्यतिरिक्त देखील साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं स्वतःचं एक वेगळं नाव आहे, एक वलय आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. आणि 92 आणि 93 दंगलीमध्ये अगदी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या ज्या काही धडाडीच्या महिला पत्रकार आहेत त्यातलं हे एक फार महत्वाचं नाव आहे असं मी विशेष इथे मुद्दा उल्लेख करते. दंडकारण्य, जहन्नम अशा पद्धतीचे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून आग्रहलेख आपण सातत्याने त्यांचे वाचत असतो. बरेचदा असं होतं मंडळी की एखादं नाव आपल्याला वाचून माहितीच असतं, पण जेव्हा प्रत्यक्ष त्यांना बघणं आणि त्यांच्याशी बोलणं हाही एक वेगळा अनुभव असतो. आज आपण तो अनुभव घेणार आहोत. तुमच्या मनामध्ये मॅडमना विचारण्यासाठी काही प्रश्न असतील तर अवश्य आमच्याशी संपर्क साधा या फोन नंबरच्या माध्यमातून. फोन नंबर आमचे असे आहेत 2490805020, 2498805050 हे नंबर आहेत आणि 022 हा एसटीडी कोड आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. मॅम, तुमचं सखीच्या मंचावर अगदी मनापासून मी स्वागत करते. म्हणजे मलाही खूप दिवसापासून उत्सुकता होती आपल्याशी बोलण्याची, कारण मी जसं आता म्हणाले ना की बऱ्याचदा वृत्तपत्रातनं नाव वाचून असतं, माहिती असतं, लिखाण कुठेतरी भिडलेलं असतं. आम्हाला एक सर्वसामान्य स्त्रियांना किंवा एक सर्वसामान्य नागरिकांचे जे प्रश्न असतात ते कुणीतरी मांडतंय असं म्हटल्यानंतर एक वेगळं नातं निर्माण होतं आणि आज प्रत्यक्ष आपल्याशी बोलण्याची संधी मिळाली, खूप छान वाटलं. मॅम, सुरुवातीला पत्रकारिता आणि महिला असा जेव्हा आपण विषय घडतो तेव्हा एक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून या क्षेत्रामध्ये मला यायचंय, तिने कसं स्वतःला ओळखायचं की हो हे क्षेत्र माझ्यासाठी आहे, असे माझ्यामध्ये कुठले अंगभूत गुण आहेत असं मला विचारायचंय की ज्याच्यामुळे ती महिला ठरवू शकते की भविष्यात मी हे क्षेत्र अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकते. आपल्याकडे एक मला असं वाटतं की काही गोष्टी अशा थोड्या स्टीरिओटाईप बघायची, चांगले निबंध लिहिता येतात त्यांना असं वाटतं की आपल्याला पुढे या क्षेत्रामध्ये चांगला वाव आहे किंवा काय. पण मी असं सांगेन की तो एक भाग झाला फक्त तुमच्या व्यक्तिमत्वाचा.
तुम्ही आता विचारलं मला की काय असं असतं की जे तुम्हाला तिकडे घेऊन जातं त्या त्या विशिष्ट क्षेत्राकडे, तीन चार गोष्टी मला याच्यात महत्वाच्या वाटतात. आत्ता बोलता बोलता प्रास्ताविकात तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट घेतली की ती शेवटपर्यंत न्यायची ही चिकाटी असते, ती बहुतेक सगळ्या बायकांमध्ये असते पण काही बायकांमध्ये जास्ती असते. तर ती जास्ती प्रमाणात दिसली की समजावं की पत्रकार उत्तम पत्रकार होऊ शकते. दुसरं मला असं वाटतं की प्रश्न पडले पाहिजेत सारखे, म्हणजे समोरच्यांनी सांगितलं ते बाबा वाक्यांप्रमाणे किंवा आता हा एवढा मोठा माणूस सांगतोय तर असणारच बुवा किंवा अशा पद्धतीचं काहीतरी असं जर असेल, तुमची वृत्ती चिकित्सक जर नसेल, दिसली समोर वस्तुस्थिती तरीही ती तशीच आहे की नाही हे दाडून बघण्याचं एक कुतूहल तुमच्यामध्ये असलं पाहिजे. मी भोसकपणे म्हणत नाहीये, मी कुतूहल म्हणते आणि ते कुतूहल तुम्हाला अनेकदा वेगळ्या ठिकाणी घेऊन जातं. म्हणजे तुम्ही सगळेच आपण मान्य करू की एखादं दृश्य दिसतंय, तुम्ही बघा एक आपल्याकडे दिवाळी अंकांची चांगली परंपरा आहे हा, आणि त्याच्यामध्ये आवाज नावाचा एक दिवाळी अंक निघतो आणि त्याची खिडकी चित्र असतात, तर ते खिडकीतून दिसतं त्याच्यापेक्षा ती पान उलटल्यावर आतमधलं काहीतरी वेगळं असतं, सत्य आणि वास्तव. तर मला असं वाटतं की पत्रकार हा पान उलटून आतलं बघणारा माणूस आहे. जेवढं दिसतं तेच खरं आहे असं समजायचं कारण नाही. सर्वसामान्य माणसं जेवढं दिसतात तेच खरं मानून चालतात, त्यामुळे ज्याला कशावरून असं हेच का असे प्रश्न पडतात ती एक तुमची सुरुवात असते. तिसरं मला खूप महत्वाचं असं वाटतं की खूप असं भावनिक किंवा असं विचार करणं आणि वागणं किंवा वाचन हा त्याला एक भाग आहे त्याचा. तुम्ही म्हणता तशी संवेदनशीलता गरजेची आहे या सगळ्याच्या, पण त्याबरोबर चिकित्सक आणि तार्किक तुम्हाला गोष्टी समजून घेण्याची, समजण्याची आणि त्यातलं ज्ञान वाढवण्याची, सतत अपडेट होत राहणं हा त्यातला. म्हणजे मला सगळं येतं असं ज्याला वाटतं तो कधीही पत्रकार होऊ शकत नाही. मला अजून काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत असं ज्याला खरंच आतून वाटतं तोच माणूस या क्षेत्रात येऊ शकतो, म्हणजे टिकू शकतो. येणारे खूप येतात अनेक प्रकारचे लोक. आणि चौथं मला असं वाटतं की जे दिसलं जे समजलं ते आपल्याला जर वाटत असेल की हे जायला पाहिजे चार माणसांसमोर, तर कुठच्याही प्रकारचा अडथळा न मानता समजा आला अडथळा तर त्यातून वाट काढत कुठेतरी ते पोहोचवणं चार माणसांपर्यंत, हे ज्याला आतून वाटतं की हे मी करायला पाहिजे, तर तो एक त्यातला. हे चार गुण खूप महत्वाचे आहेत आपल्या सगळ्या याच्यामध्ये आणि ते जर तू आपल्याला जाणवत असेल की आहे मी अशी आहे तर हा व्यवसाय घ्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. त्याला जोडून एक मी विचारते की संयम हा गुणाबद्दल जर आपण बोललं तर पत्रकारांना थोडासा जरा जास्त, म्हणजे आता तसं प्रत्येकच क्षेत्रामध्ये एक व्यक्ती म्हणून संयमाचं महत्व आहेच, पण आजच्या काळामध्ये जेव्हा पत्रकार काम करतात आणि इतक्या वेगवेगळ्या माध्यमातून काम करतात आणि त्यातही विशेषतः महिला पत्रकार, आपण त्या विशेष मुद्द्याकडे येऊयात, पण तरी एक गुणाचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा एक संयम किंवा स्थिर होऊन शांतपणे एखाद्या तटस्थपणे एखाद्या गोष्टीकडे बघणं ह्याला तुम्ही किती महत्व नाही आहे ना आहे. याचं कारण बघा, एक मला असं वाटतं की उत्कृष्ट वक्ता असतो तो नेता किंवा अभिनेता बनतो, कारण डायलॉग डिलिव्हरीचा एक पार्ट असतो. पत्रकाराला चांगले कान असले पाहिजे आणि समोरच्याचं ऐकून घेण्याची एक, आता ऐकण्यासाठी संयम लागतो खूप. म्हणजे कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याला कळत असतं की बादरायण बोलते आहे किंवा चुकीचं बोलते आहे किंवा काहीतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन चालले आहे, जे सांगायला हवं ते न सांगता पलीकडे चालले, पण तुमचं कामच आहे ते तुम्ही ते ऐकून घेणं. ज्या माणसाला ऐकून घेण्याची सवय नाही आहे तो चांगला पत्रकार नाही होऊ शकत. आणि तुम्ही इतक्या लोकांना भेटता, इतक्या पद्धतीचे घटना आधी दिसतात, इतक्या मन विचलित करणाऱ्या गोष्टी घडतात तुमच्या समोर आणि तुम्हाला फक्त त्यावेळेला स्वतःला सांगायचं असतं की मी इथे अमुक कामासाठी आहे आणि मला हे काम करायचंय आणि तुम्हाला ते काम करणं भाग आहे. म्हणजे तिथे तुम्हाला संयमच बाळगणं हाच त्यातला खूप मोठा, म्हणजे एखादा मोठा अपघात घडलेला आहे आणि तिथे तुम्ही रिपोर्टिंगला गेला आहात तर तिथे अगाई ग असं म्हणून नाही चालत तुम्हाला. तिथे तुम्हाला तर्काने आणि संयमानेच तुमचं काम किंवा ह्या आधुनिक काळामध्ये जिथे इतकी चढावड आहे ना मॅडम की माझी बातमी पहिल्यांदा पोहोचली पाहिजे, त्याच्यामध्ये त्या घाईघाईमध्ये पण तो संयम फार टिकवून ठेवणं महत्वाचं वाटतं का? हा वेगळा भाग आहे. म्हणजे ती घाई आताच्या, तर मी म्हणे आता बहुतेक सगळ्याच प्रोफेशनमध्ये हे झालं की आपण आधी केलं काम असं लोकांना दाखवायचं ते गरजेचं आहे. आताची जी सिस्टीम आहे कामाची, जे वर्क कल्चर आहे त्याच्यात ते गरजेचं आहे, पण त्याही पलीकडे जाऊन. म्हणून मी म्हटले की तुमचं मन विदीर्ण होतील, अशा अनेक घटना तुमच्या समोर किंवा
किंवा तुम्हाला अगदी अस्वस्थ वाटेल असं काहीतरी बोललं जात असतं किंवा घडत असतं आणि तुम्ही ते एक माणूस म्हणून आतमध्ये टिपता आणि पत्रकार म्हणून लोकांसमोर मांडता. या दोन्ही भूमिकांचा बॅलन्स तुम्हाला जमला पाहिजे. अगदी बरोबर. रवींद्र कुडाळकर पुण्यावरनं प्रश्न विचारतात. हॅलो, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला प्रतिमा जोशी मॅडम. माझे दोन प्रश्न आहेत आपल्याला. हो विचार. पहिला प्रश्न माझा असा आहे की एक महिला पत्रकार हिनं आदर्श पत्रकार म्हणून आणि कार्यक्षम पत्रकार म्हणून समाजामध्ये काम करताना स्वतः एक संवेदनशील जागरूक पत्रकार म्हणून आणि लोकांच्या प्रश्नाबद्दल सजग राहण्याच्या दृष्टीने कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे आणि एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं मला असं विचारायचं आहे की आपल्या स्वतःच्या बाबतीमध्ये पत्रकार म्हणून काम करताना कधी कधी कामाच्या समाधानाचा एखादा छानसा क्षण येतो की जो आपल्याला एक समाधान देऊन जातो मनोमन, असा एखादा क्षण असेल तर तो शेअर करावा, ऐकायला आवडेल. धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद रवींद्रजी. मला वाटतं पहिल्या प्रश्नावर आपण सध्या बोलतच होतो की ते जे काही गुण आहेत एक आदर्श आणि उत्तम पत्रकार होण्यासाठीचे, तर त्याच्यावर आपण बऱ्यापैकी बोललो. आणखी त्याच्यावर तुम्हाला काही सांगायचं आहे? त्यांनी आता एक चांगला शब्द वापरला की संवेदनशीलता तुम्ही कशी तुमची जपाल किंवा तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं. मला असं वाटतं की सगळ्याच लोकांनी, मग पुरुष पत्रकार असू दे, स्त्री पत्रकार असू दे, संवेदनशीलता ही प्रत्येक माणसामध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही कुठच्याही व्यवसायात असा, कुठच्याही पदावर असा, त्याला ते अत्यंत गरजेचं आहे. पण संवेदनशीलतेप्रमाणे मी आता म्हटलं तसं की संवेदनशीलतेला तर्काची जोड नसेल तर मग तुम्ही नुसतंच म्हणजे वर्णन कराल एखाद्या गोष्टीचं. तर्क असेल तर तुम्ही विश्लेषण कराल. हा मोठा फरक आहे. वर्णन आणि विश्लेषण हातला जो फरक आहे, म्हणजे मग विश्लेषणाची ही जी एक सवय आहे ही पत्रकारांना मूलतःच असायला पाहिजे, जे मगाशी मी म्हटलं तसं. आणि मग आता ह्यांनी विचारलं की काय म्हणजे वेगवेगळ्या समाज घटकांबद्दल एक महिला पत्रकार म्हणून मी काय विचार करू शकते, तर मग मला असं वाटतं की खूप गोष्टी आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी जर मी समजा रिपोर्ट केला तर तो सर्वसाधारण सगळीच माणसं करतील त्याप्रमाणे कारण काय, त्याच्यामागे हे काय आहे, कोण त्याचं जे सगळं येईल ते येईल. त्या पलीकडे जाऊन बाई म्हणून मला अधिक काय दिसेल? तर मला अधिक असं दिसेल की त्या घरात मागे राहिलेली बाई जी आहे ती मोठ्या हिमतीनं घर चालवते. मला हे दिसेल की त्या घरातली छोटी छोटी मुलं आहेत ती एक कमतरता घरामध्ये असताना सुद्धा आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली काहीतरी वेगळं करू मागतायत. आणि मग मला असं दिसेल की ह्या एका दुःखाच्या कहाणीच्या मागे एक कर्तृत्वाची कहाणी पण लपलेली आहे कुठेतरी. आणि हे बघणं म्हणजे खरं तर हे माझं म्हणणं असं की माझ्या पुरुष सहकाऱ्यांना सुद्धा दिसायला हवं असं माझं मत आहे. हा, कारण म्हणजे इथे स्त्री पुरुषाभेद नाही पण व्यक्तीतल्या संवेदनशीलता. पण महिलांमध्ये एक मला असं वाटतं की स्वाभाविक असे काही भावना असतात आणि त्या भावनेतून तुम्हाला ते दिसेल. किंवा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे मी बऱ्याच वर्षांपूर्वी एड्सच्या संदर्भामध्ये आता त्यांनी मला विचारलं की तर काही एक दीड दोन वर्ष सलग काही त्याचा फॉलोअप मी केला होता, बातम्या दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये अनेक माझ्या लक्षात आलं की ज्या पद्धतीचा प्रचार आणि मोहीम आहे आपल्या समोर चाललेली त्यापेक्षा वस्तुस्थिती थोडीशी काहीतरी निराळी आहे, वेगळी आहे. मग त्या खोलात जाणं, ते शोधून काढणं, ते आम्ही आमच्या पद्धतीने करत असतो. ते मी केलं त्या सगळ्या याच्यामध्ये आणि मला स्वतःला एक त्याच्यातला चांगला भाग वाटला असा की ह्या सगळ्या वाटचालीमध्ये एक अशा कुठेतरी घटना जेव्हा घडते की संबंधित व्यक्ती आपल्याला येऊन सांगते की तुम्ही एक व्यक्ती म्हणून आमचं दुःख लोकांसमोर मांडता, ह्याचा मला खूप आनंद वाटला. आणि ती व्यक्ती अशी होती की जिच्यामुळे तो रोग ट्रान्समिट झालेला होता. सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीला कोणामुळे होतो त्या व्यक्तीबद्दल लोकांमध्ये एक अशी भावना असते की बिचाऱ्याला उगाचच हे सगळं सहन करायला लागलं. ज्यामुळे ज्याला सहन करावं लागतं त्या माणसाविषयी रागाची भावना असते. मला स्वतःला असं वाटतं की इथे माझ्यातला पत्रकाराचा तर्क कुठेतरी कामाला आला आणि मग त्याच्या मागच्या ज्या अधिक वेगवेगळ्या स्टोरीज आहेत त्या तुम्हाला लगेच दिसायला लागतात की बाबा ही व्यक्ती असं का वागली असेल. त्या वागण्यामागची कारणं तुम्हाला जेव्हा दिसतात आणि ती तुम्ही मांडता तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये, त्यातनं अजून मला अनेक वेगळ्या वेगळ्या बातम्या मिळाल्या. तर एक बातमी फॉलो करताना मला असंख्य वेगळ्या गोष्टी मिळत गेल्या आणि हा आनंद वेगळा असतो. एखादी घटना सांगण्यापेक्षा
आपल्याला आणखी नवीन काहीतरी मिळतं. हा पत्रकारांना होणारा सगळ्यात जास्तीचा मोठा आनंद आहे असं मला वाटतं. दोन बातम्या जास्ती मिळणार, कारण त्या बातम्या दोन दिसतात मॅम, पण त्या बातम्यांचा एक आयुष्य बदलवून टाकणारा इफेक्ट ज्याला म्हणतो तो असंख्यांवर होत असतो. त्यामुळे ते समाधान खरंच कुठल्या याच्यात तोडण्यासारखं नाहीच असं म्हणायला हरकत नाही. मॅम, वास्तविक असे जे क्षण आहेत, हे क्षण अनुभवण्याची इच्छा किंवा अशा पद्धतीचं एक धडाडीने काम करण्याची इच्छा ही अनेक मुलींची, तरुण मुलींची आमच्या असते. घरातून कुठेतरी विरोध होत असतो या क्षेत्राकडे येण्याचा, असं आपलं काही दृष्टिक्षेपात आलेलं आहे का? किंवा थोडासा विरोध पत्करून महिला या क्षेत्रामध्ये येतात किंवा आल्यानंतरही, आता माझ्यामध्ये ही गुण आहेत, मला आता शिक्षण घ्यायचं आहे आणि शिक्षण किती महत्वाचं आहे या क्षेत्रात येण्यासाठी, असे दोन्ही तिन्ही प्रश्न मी मिळून तुम्हाला विचारते. शिक्षण कुठच्याही क्षेत्रात जाण्यासाठी एक्सपर्टाईज आपल्याला मिळवावं लागतं, खरं ते कौशल्य आपल्याकडे असावं लागतं. आत्ता आपण जे बोलत होतो ते बरेच जे फील्डमध्ये काम करणारे पत्रकार आहेत त्यांच्या संदर्भात जास्ती बोलत होतो आपण. मी तो भाग जास्ती जगलेला आहे. पण वर्तमानपत्र किंवा कुठचंही न्यूज चॅनल काही, म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल किंवा आता अगदी वेब जर्नलिझम आहे, सगळं या सगळ्यांमध्ये एक खूप मोठा घटक हा ज्याला आमच्या भाषेत डेस्क म्हणतात. डेस्क म्हणजे जिथे तुमच्या आलेल्या बातम्या ह्या एडिट केल्या जातात, संपादित केल्या जातात, त्याच्यात काय आवश्यक बदल केले जातात, कमी जास्ती केलं जातं, त्याला सजवलं जातं, शीर्षक दिलं जातं, अशा खूप गोष्टी असतात. हा सगळा जो भाग आहे हा तुमच्या तारतम्याशी आणि तुमच्या भाषेच्या कौशल्याशी संबंधित आहे. आणि वेळेचं पण, तुम्हाला वेळेचं नियोजन जमलं पाहिजे, कारण खूप बातम्या एका एक अशी वेळ येते कुठच्याही वर्तमानपत्राच्या किंवा कुठच्याही चॅनलच्या ऑफिसमध्ये की त्या विशिष्ट वेळेला, विशिष्ट करून संध्याकाळी 4-5 नंतर त्याचा वेग खूप मोठ्या प्रमाणात असतो येण्याचा, आणि तुम्हाला विशिष्ट वेळेत ते सगळं साजरं करायचं असतं जे असतं. तर हे सगळी कौशल्य आहेत. म्हणजे तुम्हाला समजा तुमच्या समोर 400 शब्दांचं एक वृत्त आलेलं आहे, बातमी आलेली आहे, आणि तुमचा न्यूज एडिटर तुम्हाला सांगतोय की ही बातमी फार तर एक मोठी सिंगल, आता आमच्याकडे ती भाषा असते, मोठी सिंगल, छोटी सिंगल, मोठा डीसी, छोटा डीसी, एकदम फिलर, फिलर म्हणजे अगदी 3 ओळी वगैरे अशा गेल्या, लाईक दॅट फ्लॅश, असं ते असतं सगळं. इलेक्ट्रॉनिकमध्ये थोडी आणखी वेगळी भाषा आहे, मग त्यांच्यात हे असं, त्याच्यात नको जाऊया. पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला, आता तुम्हाला अँकर वाचताना दिसते इलेक्ट्रॉनिकमध्ये, पण तिच्या समोर मजकूर असतो जो इतरांना दिसत नाही तिला दिसत असतो. आता हे लिहिण्याचं काम असतं किंवा हे शॉर्ट डाऊन करायचं काम असतं किंवा वाढवण्याचं काम असतं, काही असतं. अनेकदा शब्द वेगळ्या पद्धतीने लिहिणाऱ्या, म्हणजे त्या रिपोर्टरने लिहिलेले असतात, आणि सब एडिटर जो असतो त्याचं, जर तो हुशार असेल कामामध्ये तर तो विचारेल की तुला हेच म्हणायचं आहे का आणखीन काय म्हणायचं आहे, आणि ते एक बदल शब्दातला खूप फरक करून जातो तुमच्या सगळ्याला. बातमी प्रेझेंट कशी करायची हे कौशल्य आहे आणि ते शिकावं लागतं. पत्रकारितेचे अभ्यासक्रम अनेक ठिकाणी आता आहेत, आम्ही केलं त्यावेळेला फार कमी ठिकाणी ते होते, भवन्समध्ये होता किंवा आणखीन 3-4 ठिकाणी, सेंट झेवियर्समध्ये खूप जुन्या आहेत, ते फार महागडं तेव्हाही होतं, आजही आहे. आता तर अनेक लहान मोठ्या संस्थांनी डिप्लोमा, डिग्री, मुंबई विद्यापीठाचं आहे, पुणे विद्यापीठ, बहुतेक सर्व विद्यापीठात आहे, शिवाजी विद्यापीठ, नागपूर, सगळीकडे आहे. आता त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये मुलं आता इथे जाताना दिसतात. त्याच्यात मला एक जास्ती असं वाटतं की थोडा थ्रिलचा आणि थोडा ह्याचा भाग आहे, काय म्हणतात ज्याला, वेगळं आकर्षण आहे या क्षेत्राकडे. त्याच्यामध्ये मग काही सिनेमा, काही सिरियल्स, त्याचा पण वाटा आहे, असं पण असतं. ते खूप मुलं आणि मुली मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये येताना दिसतात. ही कौशल्य शिकून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता एक मी एक छोटा किस्सा सांगते, नक्की त्या किस्साकडे वळूयात. एक फोन घेऊ आधी मॅडम. सोलापूरवरनं कोळंबलेला आहे, गोरखनाथ टिकेकर बोलतात, बोला. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम, मी गोरखनाथ दिकेकर बोलतोय सोलापूर येथून. तर माझा असा प्रश्न आहे की महिला पत्रकारांवर होणारे हल्ले, जर ते हल्ले होतात तर सरकारने याविषयी कुठले कडक कायदे केलेले आहेत का? जर कडक कायदे केले तर त्याची अंमलबजावणी का होत नाही? ओके, बरं, नक्कीच, धन्यवाद गोरखनाथजी. या मुद्द्याकडे आपण वळणारच होतो की महिलांची सुरक्षितता हा पत्रकारांच्या दृष्टिकोनातून, सगळ्याच ठिकाणी पत्रकारांच्या दृष्टिकोनातून आणखी जरा महत्वाचा मुद्दा येतो, तर आपण त्याच्याबद्दल काय सांगणार गोरखनाथ? नाही, हल्ले आता महिलांसाठी असा वेगळा कायदा नाही आहे, तो पत्रकारां म्हणजे माध्यम कर्मचारी असं आपण ज्याला म्हणतो, कारण अनेक प्रकारची कामं असतात. आपल्याला जेव्हा एखादं आपण चॅनल बघतो, बुलेटिन बघतो, एखादं वर्तमानपत्र वाचतो, तेव्हा ते टीमवर्क आहे आणि त्याच्यात वेगवेगळ्या पातळ्यांवर लोक इन्वॉल्व्ह असतात.
या अलीकडच्या काळामध्ये हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय. मला तर हल्ल्यांपेक्षा जास्ती काळजी जर वाटत असेल कशाची तर ट्रोल होतात मोठ्या प्रमाणात माणसं. हा एक नवीन प्रकार सोशल मीडियाने सुरू झालेला आहे की एखादी बातमी दिली तर त्याच्या नावाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला ट्रोलिंगच म्हणता येईल असं सुरू होतं आणि मुलींना किंवा महिलांना मोठ्या प्रमाणात ह्याला सामोरं जावं लागतं. सोपं असतं का एका महिलेला? सॉफ्ट टार्गेट वाटतं. पण मला एक सांगायला चांगलंच वाटतं की ह्या सगळ्याच्या पलीकडे आता मला असं दिसतंय की महिला आणि तरुण महिला पत्रकार ह्या कशालाही दाद किंवा भीक घालत नाही असं दिसतंय मला. आणि त्या उभ्या आहेत त्यांच्या कामावरती. कायदा ते आता म्हणाले तसं आताच महाराष्ट्र सरकारने काही आपल्यासाठी पावलं उचललेली आहेत त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो. त्याची अंमलबजावणी हा एक मोठा सगळ्याच कायद्यांच्या अंमलबजावणीबद्दलचा जो प्रश्न आहे तसा इथेही आहे. प्रेस कौन्सिल आहे आपल्यासाठी जिथे प्रेस कौन्सिल, पण तेही त्यांना आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की त्याला पुरेसे दात नाहीत म्हणजे अधिकार नाही आहेत त्या गोष्टी. तर अधिक काही सुधारणा व्हाव्यात अशी सगळ्यांची इच्छा आहेच. कारण ज्यावेळेला जिवे माराच्या धमक्या येतात किंवा एखाद्या मुलीला म्हणजे तरुण पत्रकार महिलेला किंवा माझ्यासारख्या सिनियर व्यक्तीला सुद्धा अत्यंत अश्लील भाषेमध्ये घाणेरड्या भाषेमध्ये असे काही फोन कॉल्स येतात किंवा पत्र येतात किंवा धमकावलं जातं बघून घेऊ. तर मला असं वाटतं की ही विकृती आहे समाजातली आणि 24 तास तुमच्या बरोबर कोण असणार नाही या सगळ्या याच्यामध्ये. तर ह्या संबंधामध्ये काय करता येईल याच्याबद्दलचा एक सर्वंकष विचार चालू आहे. बरं. आणि मला खात्री आहे की लवकरच त्याच्याबद्दल आपल्याकडे ते जसं म्हणाले की अंमलबजावणी व्हायला पाहिजे, कडक शिक्षा व्हायला पाहिजे, तशा काही गोष्टी घडलेल्या तुम्हाला दिसू शकतील. कारण आता आम्ही सुद्धा ह्या गोष्टी खूप गंभीरपणे घ्यायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत आम्ही असे फोन येतील, ठीक आहे असे लोक बोलतील, पण मी तुम्हाला आता म्हटलं तसं की गेल्या काही काळामध्ये ह्याचं प्रमाण भयावह वाढलेलं आहे असं मला वाटतं. पण मॅडम आता तुमचा म्हणजे इथे आपण आलेला आहात प्रत्यक्ष म्हणून थोडासा तुमचा अनुभव ऐकायला आवडणार आहे की आता हे सगळे एकजूट होणं किंवा सुरक्षितता किंवा कायदा ह्या संदर्भातली भाषा बोलतो, तुम्ही ज्या काळामधनं ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये वावरतात तुम्हाला काही असे अनुभव आलेत का? तुम्हाला काही आणि तुम्ही त्याला कसं सामोरे गेलात? कारण तुम्ही फार मोठमोठ्या गोष्टी हाताळलेल्या आहेत, तर विशेष करून तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये मग तुम्हाला काय फरक वाटतो नेमका? नाही, दोन गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही आता विचारलं तसं की एकदा असं म्हणजे साधारणपणे मी तुम्हाला सांगेन एक 15-1 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी एक आमचं सदर होत आहे, त्या सदरासाठी मी नियमित लेखन करत असेल. बरं. आणि मी एका विषयावर त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये जात नाही, त्याच्यात थोडस ज्याला सरकॅस्टिक म्हणतो किंवा आपण असं एक उपहासपूर्ण ज्याला म्हणतो असा तो कॉलम त्यावेळेला लिहिला होता. तो मजकूर तसा होता आणि तो उपहास आहे हे संबंधितांच्या लक्षात नाही आलं. अच्छा. आणि त्यांनी ते खूप गंभीरपणे घेतलं आणि त्यानंतर मला तुम्ही आता म्हणता तसे दिवसातून 40-40, 50-50 फोन, ते घरी सुद्धा म्हणजे घरच्या फोनवर सुद्धा आणि अतिशय अश्लील घाणेरड्या भाषेमध्ये, म्हणजे कुठच्याही बाईला काही पुरुषाला सुद्धा ऐकवणार नाहीत अशा भाषेमध्ये असं ते सगळं चालू होतं. दोन दिवस हा प्रकार होता. एक दिवस पहिला आम्ही असं म्हटलं की ठीक आहे ते चालू राहणार, मला माझ्या काही सहकारी म्हणाले की ते तुझं सरकॅझम त्यांना कळालं नाही असं दिसतंय, म्हटलं ठीक आहे आजचा दिवस झाला. दुसऱ्या दिवशी सुद्धा जेव्हा हे चालू राहिलं त्यावेळेला तुम्ही म्हणता तसं की बाकी मेकॅनिझम काय नव्हतं आमच्याकडे, पण मला एक असं वाटतं की पत्रकारिता हे असं एक क्षेत्र आहे की इथे तुमचे राजकीय किंवा अन्य मतभेद काही असू देत, आम्ही व्यवसाय म्हणून एकत्र असतो. बरोबर. आणि मला एक खूप चांगला अनुभव असा आला की पुढचे फोन म्हणजे एका क्षणी मला सांगितलं असं गेलं की प्रतिमा जोशी आहेत का असं विचारल्यावर तुम्ही फोन घ्यायचाच नाही. बरं. माझे पुरुष सहकारीच फोन घ्यायला लागले आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं प्रकरण हँडल केलं माझ्यापर्यंत येऊ दिलं नाही आणि त्यांनी फोन घ्यायला सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे 1/2 तासाने फोन पूर्ण बंद झाले, ना घरी आले ना ऑफिसमध्ये आले. तर मला असं वाटतं की हा एक फ्रॅटर्निटीचा किंवा ज्याला आमचं एक वेगळं एक विस्तारित कुटुंब असतं ते आम्ही एकमेकांच्या मदतीला असतो. तुम्ही अशा अनेक घटना पाहिल्या असतील की
काहीतरी बोललं गेलं किंवा साधं कॅमेरामनला नीट वागणूक मिळाली नाही म्हणून अख्ख्या प्रेस कॉन्फरन्सवर बहिष्कार घातले गेलेले आहेत. मला वाटतं कुठल्या कायद्यापेक्षा सुद्धा हे जास्त इफेक्टिव्हली काम करत. आमचा विश्वास त्याच्यावर जास्त आहे. अगदी बरोबर. कारण कायद्याचं काय होतं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ते वर्षानुवर्ष केसेस चालतात. मला असं वाटतं की ह्या क्षेत्रात आता असलेल्या महिला सुद्धा म्हणजे अगदी आमच्या वेळेला सुद्धा आम्ही मला असं वाटतं की ह्याचं फार भाऊ करत नाही कधी बसलेलो. म्हणजे मला स्वतःला आठवते की मी घरी सुद्धा हे फार नव्हतं सांगितलं किंवा ते आधी थोडस गृहित धरूनच या क्षेत्राकडे यावं लागतं तुम्हाला. म्हणजे मी आता विचारलं ना एक म्हणजे आता प्रश्न नाही पण मी स्वतःहून काही सांगू इच्छिते की ज्यांना फक्त 9 to 5 नोकरी करायची आहे, शनिवार रविवार सुट्टी पाहिजे, वर्षातून 2-3 फिरायला गेल्याशिवाय मला बरंच वाटणार नाही, मला प्रत्येक सण समारंभाला नटून सजूनच राहायचंय आणि एन्जॉय करायचंय, असं ज्यांना छान आयुष्य जगायचं आहे त्यांच्यासाठी हे क्षेत्र नाही. इथे रजा मिळत नाही. इथे तुम्ही 15 ऑगस्टलाही कामावर असता. इथे तुम्ही दिवाळीच्या दिवशी बाकी आमच्या मैत्रिणी बहिणी वहिन्या सगळ्या छान साड्या नेसून त्याला साजरं करतात तेव्हा आम्ही आमचं घाम पुसत आमची कामं करत असतो. हे तुम्ही स्वीकारत नाही जोपर्यंत तुमचं फॅमिली लाईफ हे तुम्हाला तुम्ही जसं कल्पनेतलं रंगवलेलं असतं तसं मिळत नाही आणि तसं हवं असेल तर मग इथे येऊ नका. म्हणजे कुठेतरी मॅडम आजच्या तरुण मुलींना सांगतात की उगीच ग्लॅमर किंवा फॅसिनेशन म्हणून बिलकुल ग्लॅमर नाही याच्यामध्ये. तेवढं कठीण परिश्रम करावे लागतात आणि तेव्हा तुम्ही स्वतःला मुलं आजारी असताना तुम्हाला कामावर यावं लागतं. अगदी बरोबर. भिवंडीवरनं आपल्याला सुरेश मुकादम प्रश्न विचारतात. हॅलो हॅलो हा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. पहिली गोष्ट पत्रकारतेबद्दल तुमचा जे काय काय विषय चालला आहे तो चांगला प्रकार चालला आहे असं काही नाही. पण बरेच पत्रकार आम्ही बघतो इकडे खेडेगावमध्ये आम्ही भिवंडीला राहतो सगळीकडे जर बघितलं तर बरेच पत्रकार हे मोठ्या मोठ्या बिल्डरच्या किंवा मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या हाताखालचं भावलं असतं. त्यांनी पैसे दिल्यानंतर ते त्यांच्या विरुद्ध आवाज लिहितात. पैसे दिले की पुन्हा त्यांच्यावरून लिहितात. बरोबर. शिवंडीवरनं प्रश्न होता की थोडासे आक्षेप आहेत पत्रकारांवर. आता सगळेच सारखे नसले तरी देखील काही असं समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये प्रतिमा डागाळण्याचं जर काही जणांकडनं कार्य होत असेल तर त्याबद्दल आपलं मत काय आणि त्याला जोडूनच मला एक असा प्रश्न विचारायचा की साधारणतः आपण ग्रामीण आणि शहरी असा जर भेद केला आणि त्यातही महिलांचा उल्लेख केला तर थोडंसं कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये किंवा संख्येमध्ये आपल्याला तफावत दिसते का? या दोन्ही प्रश्नांबद्दल आपण काय सांगू? नाही खरं आहे. म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणी जसे अपवाद असतात तसे इथेही अपवाद आहेत आणि अपवादांची संख्या वाढत असेल तर ती चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. मी त्या भाऊंनी जे विचारलं त्यांना अजिबातच असं म्हणणार नाही की असं नाहीच आहे. हे आहे पण मला असं वाटतं की हे सर्व ठिकाणी आहे त्यामुळे तो सर्वसाधारण नियम असा आपल्याला म्हणता येणार नाही. दुसरं असं की एक मला तुम्ही आता विचारलं त्याच्यामध्ये ते दोघांचं जोडून मला असं वाटतं की ग्रामीण आणि असं जरी आत्ता फार वेगळं राहिलं नाही असं आपल्याला वाटलं तरी थोडे फरक आहेत. म्हणजे उदाहरणार्थ शहरातले राजकारणी आणि गावातले राजकारणी असं आपण म्हटलं मी मुद्दाम बोलते आहे त्यांचा तिथल्या समाज जीवनावरचा प्रभाव जो आहे तो तेवढा प्रभाव शहरी ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्या बाजूने आपला आमदार निघून गेला तरी लोकांना फार मोठा फरक पडत नाही. पण गावात तसं नाही. तिथे किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी तिथे त्या व्यक्तीचा प्रचंड होल्ड त्या सगळ्या ह्याच्यावर असतो. त्यांचं एक वेगळं वजन असतं त्या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळे त्यांचे प्रभाव पडणं कोणाचंही असेल मी असं कोणा एकाचं म्हणत नाही. आर्थिक प्रभाव असतात, राजकीय प्रभाव असतात, काही सामाजिक प्रभाव असलेले पण व्यक्ती असतात. त्याचे परिणाम ह्या ते जे जीवन आहे त्याच्यावर फार पटकन होतात आणि अंकित होणं ज्याला म्हणतात ते फार लवकर होऊ शकत असेल. त्या मनाने शहरामध्ये जरा एक वेगळं वातावरण असतं. आता मला असं दिसतं की शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे महाराष्ट्रामध्ये. हा ते म्हणतात तसं अगदी दूरच्या एखाद्या तालुक्याच्या किंवा अशा जी छोटी पत्रकं निघतात 4 पानांची 5 पानांची अनेकदा ती त्यांच्यापैकीच मोठ्या लोकांनीच काढलेली असतात त्यांचा प्रचार करायसाठी. मी त्यांना सांगू इच्छेन त्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले की ते अगदी पत्रकार नावाला म्हणायचे पण पत्रकार आहेत की नाहीत पासून हे असतं कारण त्यांचे उद्देशच वेगळे आहेत कम्प्लिटली. आपण कशाला पत्रकारिता किंवा वर्तमानपत्र किंवा एखादं वृत्तवाहिनी म्हणू शकतो की जे सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने देत राहते एका विशिष्ट पद्धतीची नाही. आता ह्याच्यामध्ये आत्ताच विचारलं जसं की मुलींच्या बाबतीत किंवा महिलांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे तर हे खरं आहे की तुलनेने शहरातल्या महिला पत्रकार ह्या अधिक
सुरक्षित अधिक नॉलेजफुल म्हणजे त्यांचा स्वतःचा त्यात मोठेपणा अशातला भाग नाही, त्यांना रिसोर्सेस साधनच एवढी आहेत की त्याचा त्यांना फायदा होतो. आणि दुसरं असं की त्यांच्याकडे बघण्याची आजूबाजूच्या लोकांची प्रवृत्ती शहरामध्ये आणि थोडीशी तुलनेने ग्रामीण भागात ह्याच्यात फरक आहे. मला एकच चांगलं सांगावं असं वाटतंय की मी अशा अनेक ग्रामीण भागातून आलेल्या महिला पत्रकार पाहिल्यात किंवा आता बघतेय, म्हणजे त्या म्हणजे मुलीच्या वयाच्या असतील किंवा काय, म्हणजे त्यांचं कौतुक असं वाटतं की त्यांनी त्यातनंही वाट काढलेली आहे आणि जिथे त्यांना अडचण वाटते तिथे थांबून, जिथे त्यांना कोणी कॉम्पीट करणार नाही असे विषय घेऊन आणि अशा पद्धतीने त्या उभ्या राहिल्यात. आणि महाराष्ट्रामध्ये मला जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी एक तरी महिला पत्रकार दिसते की जिच्याकडे मी उद्या बघू शकेन की ही काहीतरी करेल पुढच्या ह्याच्यामध्ये. आता अपकमिंग आहेत काही जणी थोड्या दुसऱ्या टप्प्यावर आहेत, पण मला खात्री आहे की महाराष्ट्राला एक शिक्षणाची आणि प्रबोधनाची परंपरा आहे आणि आपण सावित्रीच्या लेखी आहोत, आपण दोघी आज इकडे बसलेलो आहोत, हा त्याचा पुरावा आहे सगळ्याच्यामध्ये. ह्या सगळ्यावर मात करून मला असं वाटतं की महिला या क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा आणि खूप चित्र बदललंय मॅडम. आता म्हणजे प्रिंट मीडिया असेल किंवा बाकीचे दुसरे मीडिया असेल, अडचणी आहे, अडचणी आहेत, महिला म्हणून येणाऱ्या अडचणी इथेही आहेत. खरंय त्याच्यामध्ये कुटुंबाची भूमिका फार महत्वाची ठरते का, या प्रश्नाकडे मी तुम्हाला वळवणार आहे. पण तत्पूर्वी उमा महाजन यांचा तासगाववरनं प्रश्न आहे. हॅलो माझी बोला. नाही का, आणि निष्पक्षपाती म्हणायचं एक क्वालिटी पाहिजे. किंवा आणखी काय तुम्ही सल्ला देता की नवीन येऊ घालणारे ज्यांना स्वप्न आहे की पत्रकार बनण्याचं, तुम्हाला काय सल्ला आहे, तुमचे काय संदेश आहे? आणखीन एक आनंदाची आणि स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे माझी सून अर्चना महाजन पत्रकार आहे. बरोबर, अभिनंदन तुमचं की तुम्ही तिला सपोर्ट करता या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी. अगदी अभिमानाची आणि तुम्हाला अभिनंदन देण्याची बाब आहे. मॅम काय सांगाल, अजून काय तुम्हाला नवीन येऊ घातलेल्या तरुणांना सल्ला द्यावा? नाही, मला एवढंच सांगता येईल, ताईंनी छान सांगितलं. आता मला असं वाटतं की याच्या जोडीने बदलत्या काळाबरोबर स्वतःला बदलण्याची आणि मोल्ड करण्याची एक क्वालिटी, हे गुण तुमच्यामध्ये असले पाहिजे. बरोबर, त्याला काही पर्याय नाहीये. म्हणजे तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे हा, आणि आताच्या सिस्टीममध्ये आताच्या व्यवस्थेमध्ये ते मांडायला तुम्हाला वाव नाहीये. बर, असं असू शकतं, होऊ शकतं असं, आणि तरी तुम्हाला वाटते की नाही ते मांडलं गेलं पाहिजे. तुम्ही कसं मांडू शकता ते? हा तुमच्या इनोव्हेशनचा, तुमच्या ह्याचा भाग आहे, कल्पकतेचा भाग आहे. आणि दुसरं असं की सतत बदलत राहणार, तंत्र बदलणार, त्याची पद्धत बदलणार. आमच्या वेळी असं होतं, मला ना खरं सांगू कुठच्याही क्षेत्रामध्ये आमच्या वेळी असं होतं असं म्हणणाऱ्या माणसांची फार गंमत वाटते की असणारच ना तसं, आता वेगळंच असणार, हा म्हणजे ते तसंच कसं राहील, तुम्ही पण तसे दिसत नाही आता पहिल्यासारखे, फरक असतो या सगळ्याच्यामध्ये. आणि जग जर बदललं नाही तर त्या जगण्याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. माणसाने बदलत्या परिस्थितीला समजून घेऊन त्याप्रमाणे आपल्या वागण्या बोलण्यात म्हणजे विचार करायच्या पद्धती, वागणं बोलणं म्हणजे जनरल म्हणत नाही मी, आपण एक पेशा म्हणून सुद्धा वागत बोलत असतो त्याच्यातही अनेक गोष्टी असतात, त्याच्यातनं वाट काढता आली पाहिजे तुम्हाला असं मला वाटतं. आणि ती वाट काढता येते, असं नाहीये की तुमचे सगळ्याच वाटा बंद झाल्या आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. आत्ता तुम्हाला सांगू का, हा विषय तुम्ही मला विचारला नाही पण मी तुम्हाला सांगते की दोन तीन गोष्टी आहेत मुख्य प्रवाहात काम करताना. मीडिया, मुख्य मीडिया, मेन मीडिया, तुम्हाला वाटले की मला इथे ब्लॉक झाल्यासारखं वाटतंय, अशी स्थिती अनेकांची येते. आणि त्यात काय ते त्या काळाप्रमाणे घडतं. तुम्हाला व्यक्त व्हायला 100 मार्ग आहेत ना. खरं, सोशल मीडिया आहे, वेब जर्नलिझम आहे, अनेक गोष्टी आहेत. काय नाही तो अगदी इतकं साधं कोणाच्याही कुठच्याही आजीबाईच्या पण हल्ली हातामध्ये दिसतं आपल्याला. व्हॉट्सअप आहे, पटकन मत व्यक्त करतात हल्ली प्रत्येक जण स्वतःच मत व्यक्त करतात. मात्र मी एकच सांगेन याच्यामध्ये की एक म्हणजे मीडियातली प्रतिनिधी म्हणून एक मी अगदी आवर्जून सांगेन की याच्यात फरक काय, तुम्ही विचारा मला काय फरक. म्हणजे मला तो माझा मुख्यच प्रश्न होता मॅडम की आजकाल हे जे प्रिंट मीडिया आणि बाकीचे जे मीडिया आहेत ह्याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी वावरत असताना एक महिला म्हणून, आता मी त्याला जोडून विचारते, एक स्त्री म्हणून, महिला म्हणून, कारण आम्ही बघतो चॅनलवर माईक घेऊन पुढे सरसावून बातमी देणारी असते, उभी असते, किंवा कॅमेरा घेऊन ती उभी असते अनेकदा, आपण अशाही मुली बघितलेल्या आहेत. आणि प्रिंट मीडियावर काम करणारी एक महिला आहे, तिच्या कार्यपद्धतीमध्ये काय फरक आहे, काय तफावत आहे? नाही, खूप फरक आहे ना. म्हणजे म्हटलं तर बेसिक माहिती घेण्याच्या याच्यामध्ये फरक नसतो, बरोबर, तो सारखाच आहे. पण आता कामाच्या आता कसं आहे की समजा उदाहरणार्थ आता आपण इथे वरळीमध्ये आहोत,
समोरच्या टॉवरला आग लागली. तर जर तुम्ही वाहिनीत काम करत असाल एखाद्या, तर तुम्हाला लगेच ते लागतं, ते दुसऱ्या मिनिटाला तिसऱ्या मिनिटाला किमान लाईन स्क्रोल जावं लागतं, चित्र दिसावं लागतं, फोटो दिसावे लागतात, कुठून तरी ते सगळं, ती धावपळ जी असते ना ती प्रचंड असते. आणि तिथे तुम्हाला इमिजिएट रश व्हावं लागतं, तुम्ही जेवत असाल तर डबा ठेवून तिकडे जावं लागतं, काय जे काय असेल ते. वर्तमानपत्रामध्ये घाई नसते असं नाही, पण तुलनेने समजा मी एक ती 10-10 मिनिटाला पोचली तर मी 20 मिनिटाला पोचून मला चालतं, कारण मला काय लगेच माझ्या ह्यांना दाखवायचं नाही आहे, कारण माझा जो वाचक आहे तो उद्या सकाळी पेपर वाचणार आहे. मग काय फरक आहे दोघांच्या मध्ये, मग तरी फरक आहेच ना. मग दोघांनीही कव्हर केलं, हिने लगेच दाखवलं. आपण आता महिलांविषयीच बोलूया की दोन महिला पत्रकार आहेत, एक चॅनलमध्ये एक वर्तमानपत्रात आहे. तिने लगेच दाखवलं आणि मग मला सांगा, माझ्याच प्रश्नाचं उत्तर द्या की काल तुम्ही बघितलंय की काल आपण सतत सारखं स्क्रोलिंग बघतोय, अमुक ठिकाणी आग लागली आणि तरी दुसऱ्या दिवशी पेपर उघडून तुम्ही ती बातमी का वाचता. तर त्याचं उत्तर असं की तुम्हाला आधी खरं माहिती आहे, आदल्या दिवशी तुम्ही पाहिलेलं आहे, दुसऱ्या दिवशीच्या बातमीमध्ये त्याचे असे तपशील असू शकतात जे तुम्हाला कदाचित त्या दिवशीच्या धावत्या समालोचनात मिळालेले, काही वेगळे अँगल मिळतात, काही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ती बातमी सादर केलेली दिसते. आणि दुसरं एक सांगते की अजूनही बघा आपल्या समाजामध्ये असं एक, हा थोडा गमतीचा भाग आहे की आपण सांगत असतो ना की मी तुला एवढं सांगतोय कळत नाही, तुला मान्य होत नाही, पाहिजे ते लिहून देतो तुला असं आपण सांगतो, लिहून देऊ का असं म्हणतात. म्हणजे शब्द जे आहे लेखी शब्दांचा विश्वासार्हता जी आहे ती प्रचंड आहे. मी दुसरं सांगत असं होते की सोशल मीडिया आणि मीडिया यात फरक काय मग, तर एक लक्षात घ्या कितीही मीडिया महत्वाचा मुद्दा आहे सोशल मीडिया आणि मीडिया, कारण हल्ली तो ना इतका चर्चिले जातो सर्वसामान्य अगदी लहान मुलांपासून सगळ्यांवर ते इतकं प्रचंड प्रमाणावर त्याचा भडीमार होत असतो, त्याच्यामुळे महत्वाचा मुद्दा वाटतो. पण तत्पूर्वी पुण्यावरनं सुखदेवे यांचा फोन आहे, तो फोन घेते. व्ही एन सुखदेवे बोलतायत. हॅलो हॅलो, हा बोला. हॅलो, आपला प्रश्न विचारा लवकर. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार. बी एन सुखदेवे बोलते पुण्यावरनं. बोला. माझा प्रश्न असा आहे की जे मुलीची छेडछाड करतात किंवा बलात्कार होतात, सुरुवातीला पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला जातात, त्यावेळेस पोलीस स्टेशन तक्रार घेत नाही, काही चिरीमिरी घेऊन किंवा असं ते वाद मिटवतात, तर सुरुवातीलाच तक्रार घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता का. बरं बरं, ठीक आहे सुखदेवीजी. म्हणजे महिलांचे प्रश्न, आता महिला पत्रकार म्हणून याला थोडासा असा अँगल देते की कुठेतरी आपली एक वेगळी आणखी जबाबदारी समाजामध्ये महिलांचे प्रश्न उचलून धरणं, त्यांना न्याय देण्यासाठी एक पाऊल आपलं पुढे सरसावणं, ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं काय आपण सांगू शकाल मॅडम. नाही, ह्या आता कसं आहे, ह्या महिलेच्या संदर्भात घडलेली जरी घटना असली तरी ती एकूण समाजाच्याच घटनांचा एक तो भाग आहे, त्याच्यामध्ये वेगळं असं बघता येणार नाही. म्हणजे मी आता आठवण करून देईन की काही वर्षांपूर्वी एका महिला पत्रकारालाच अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं आणि ती फार वाईट घटना होती. मला इथे नमूद करावं असं वाटतं की या घटनेनंतर म्हणजे हे ह्यातली गोपनीयता जी आहे ती खरं तर महिलांच्या आग्रहामुळेच आलेली आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर काही वर्षांपूर्वीच्या बातम्या ज्या होत्या त्याच्यामध्ये ज्या महिलेवर अत्याचार झाले तिचं नाव यायचं होतं, आता यायचं बंद झालंय काही वर्षापासून, कारण तिची प्रायव्हसी जपणं हा आपल्या अधिकाराचा भाग आहे असं आपण सगळ्यांनी सांगितलं. हा महिला कार्यकर्ते आणि महिला पत्रकार दोघांचाही एक मोठं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्याच्या मध्ये. ही जी घटना मी तुम्हाला सांगितली त्या घटनेत मला खूप सांगायला अभिमान वाटतो असं की मोडून न पडता कुठच्याही पद्धतीने खचून न जाता ज्या पद्धतीने त्याची सगळी जी लीगल प्रोसेस आहे, जी सगळी कायदेशीर प्रक्रिया आहे, ती त्या आमच्या सहकारी महिलेने पूर्ण केली आणि त्याच्यातनं पुढे काय घडलं आपण पाहिलंय. म्हणजे शिक्षा झाली त्या संबंधित ह्यांना, कोणाला, आरोपींना आणि ह्यांना. तर हा एक मला असं वाटतं की एक पाऊल पुढे आपण सगळेजण गेलेलो आहोत, म्हणजे रडत न बसता किंवा हे न करता ते गेलेलं आहे. आणि तो उदाहरण घालून देणारी व्यक्ती ही माझ्या क्षेत्रातली आहे याचा मला अभिमान आहे या सगळ्या याच्यामध्ये. सहानुभूती वगैरे वाटणं ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी आता आपण संवेदना म्हणून या सगळ्यांकडे पाहिलं पाहिजे. त्यांनी आता विचारलं तसं की एक मला वाटतं की ठीक आहे, त्यांच्या अपेक्षा बरोबर आहे की समजा नसेल, आणि अशा खूप केसेस येतात आमच्याकडे, बातम्या अशा येतात की लोक येतात किंवा माझ्या बहिणीला जाळून मारलं, कोणाचं काय फार वाईट हे असतं बलात्काराचं, छेडछाड आहे किंवा छोट्या मुलींवरती होणारे अत्याचार आहेत.
आणि सांगायला सांगत येतं की आम्ही गेलो पोलीस स्टेशनला पण आमचं FIR घेतला जात नाही किंवा काय. मला भाऊ तुम्हाला सांगायला हरकत नाही की आमच्यापैकी अनेक जणी ते जिथे घडलंय त्या संबंधित पोलीस स्टेशनशी बोलतात या संदर्भामध्ये. असं नाही होत की आम्ही फक्त बातमीपुरतं त्यांच्याशी बोललो आणि त्यांना सोडून दिलं किंवा मदत करणाऱ्याही अनेक महिला पत्रकार आहेत. आपल्या वर्तमानपत्रातून याला वाचा फोडणारे सुद्धा अनेक पत्रकार तुम्हाला दिसतील की ह्या अशा अशा पद्धतीचं अत्याचार ह्या संबंधित कुटुंबावर किंवा व्यक्तीवर. तुम्हाला तुम्ही सहज बघा कुठची बातम्या आठवून बघा गेल्या महिना दीड महिन्यातल्या तुम्हाला एक दोन तरी बातम्या अशा दिसतील की जो लावून धरलेला आहे मुद्दा. म्हणजे आता चित्र खूप बदललेलं आहे. आता काय किंवा पूर्वी काय मॅडम काम करत होत्या अनेक वर्षापासून त्यांचा अनुभव आहे त्यामुळे महिला पत्रकार संवेदनाशील. आपण जो पहिला सुरुवातीलाच मुद्दा इथे मांडलेला होता ती संवेदना तर त्या जपतातच. अशाच प्रसंगांमध्ये नाही तर सर्वच प्रसंगांमध्ये ती जपल्या जाते. त्यामुळे महिला काय किंवा पुरुष पत्रकार काय मॅडम सगळ्यांनाच अशा सिच्युएशनमध्ये माणूस म्हणून काम करणं आणि बघणं हा महत्वाचा मुद्दा असतो. मॅम पत्रकारिता म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटतो विश्वासार्हता. तर रिसोर्सेस नीट तपासणं विश्वासार्हता टिकवून ठेवणं हा पत्रकारांच्या दृष्टिकोनातला म्हणजे त्या व्यवसायाचा तो कणाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आपलं याविषयी काय सध्याचं चित्र आपण काय बघता आणि त्याच्यावर काय तुम्ही माहिती देऊ शकता. नाही खुवारेच आहे. म्हणजे मला असं वाटतं की पत्रकारितेच्या शिक्षणातला सगळ्यात मोठा भाग जर असेल तर तुमच्या हाती असलेली माहिती पूर्ण तपासून आणि ताडून घेतल्याशिवाय तुम्ही ती पुढे सरकवताच कामा नये. हा त्यातला पहिला पायाभूत हे आहे. त्यामुळे कितीही टीका केली किंवा एखादं बाबा फार घसरण झाली असं कोणाचं मत असलं तरी मी सांगू असं इच्छिते की जे अधिकृत असे वृत्तपत्र किंवा जो मुख्य मीडिया आहे त्याचं एक वैशिष्ट्य आजही कायम आहे आणि ते पुढेही राहील. ते म्हणजे आलेली माहिती ही शहानिशा केल्याशिवाय त्याच्यातून त्याचे दोन तीन त्याचे सोर्सेस तपासले जातात. हे कुठून आलंय कोण बोललंय काय आहे त्याच्याशिवाय ते तुम्हाला समोर दिसत नाही. त्यामुळे ती विश्वासार्हता ही मीडियाची आहेच जी सोशल मीडियामध्ये आज आहेच असं नाही. हे मला असं फार महत्वाचं वाटतं की आलेली माहिती न ताडताच न पडताळताच पुढे ढकलणं हा एक आपल्याला आता एक असा काय म्हणतात एक रोग लागल्यासारखं झालंय आणि लोक खात्री करून घेत नाहीत. म्हणजे अगदी सगळ्यात त्यातलं अगदी तद्दन उदाहरण द्यायचं झालं तर या महिन्यात पाच रविवार आहे त्या महिन्यात नेमके दोन तीन किंवा चारच रविवार असतात पण लिहिलेलं असतं पाच आणि तेही बघत नाही की कॅलेंडरवरती किती दाखवतात. हे मी गमतीने सांगते पण हा साधा मुद्दा आहे पण अतिशय महत्वाचे असे विषय अतिशय सेन्सिटिव्ह संवेदनशील असे विषय ज्या पद्धतीने ढकलले जातात ज्या पद्धतीने ते बरोबर नाही असं मला वाटतं. त्यामुळे मीडिया ला सोशल मीडिया हा जसा पर्याय आहे व्यक्त व्हायला त्याच्यात सोशल मीडियामध्ये काही बंधनही आपणहून घालून घेणं हा त्यातला महत्वाचा पार्ट आहे. मला ह्याच्यातला एक मधला असा भाग दिसतो जो आता आपल्या बोलण्यात मगाशी थोडासा येऊन गेला की मग पुढचं काय आहे पुढच्या पिढीचं जर्नलिझम काय आहे पत्रकारिता काय आहे कारण तुम्ही वेब पत्रकारितेचा उल्लेख केला आपण. मला असं वाटतं की हा त्यातला कुठेतरी एक सुवर्णमध्ये मला असं दिसतोय की जो पारंपरिक पत्रकारितेपेक्षा थोडा वेगळा थोडा सोशल मीडियाच्या जवळ जाणारा ऑनलाईन पूर्णपणे तंत्र आधारित आणि तरीही पत्रकारितेची मूलभूत तत्व पाळणारा असा दिसतोय. म्हणजे येणाऱ्या आत्ताच तुम्ही बघा आपल्या घरातली बरीचशी मुलं ही असा पेपर वाचण्याच्या वेळी असा वाचतात ते पुढे वाढत जाईल. कॉम्प्युटर आहे आता स्मार्टफोन आहे सगळं आहे त्याच्यामध्ये वाचलं जाण्याचं प्रमाण मोठं आहे. आणि मग मला असं वाटतं की ही ऑनलाईन पत्रकारिता जी आहे हिची जबाबदारी फार मोठी आहे येत्या काळामध्ये आणि त्यांच्या गरजाही वेगळ्या आहेत त्यांची. त्याच्यामुळे आपल्या वृत्तपत्राला कुठेतरी त्याचं हे कमी होईल असं वाटतं का तुम्हाला एक पत्रकार म्हणून इतके वर्ष काम करायचं. नाही आता उलट आम्हाला असं झालंय की हे नवीन ऍप्स वगैरे किंवा हे जसे जसे आलेत तसं तसं आमची रिसेप्टिबिलिटी आणखीन वाढली आहे उलट लोकांमध्ये ते पूरकच झालेलं आहे सगळ्या याच्यामध्ये. अजून 10-15 वर्षांनी काय स्थिती असेल हे कदाचित चित्र वेगळं असू शकतं मला माहित नाही पण तरीही म्हणून फॉर्म बदलेल त्याचा. म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती आज जसं काम करते त्याच्यापेक्षा मी आत्ता मगाशी म्हटलं तसं की तुम्हाला बदलत राहावं लागतं नवीन तंत्र समजून घेऊन त्याप्रमाणे वागावं लागतं तुमची भाषा बदलावी लागते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हावं लागतं. तर हा एक नवीन मला असं वाटतं की एक नवीन आयाम आलेला आहे आणि तो आपल्याला अधिक पुढे घेऊन जाणार शिकणं आणि त्याच्यानुसार आपण पुढे जाणं महत्वाचं आहे असं तुम्ही सांगताय. पण मॅडम महिला आणि पत्रकार असा आपण जेव्हा विषय घेतो ना तेव्हा महिला म्हटल्यानंतर तिच्या घरच्या जबाबदाऱ्यांपासून तिला कधीही मुक्त
शक्यता नसते. म्हणजे राष्ट्रपती असू दे किंवा सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती असू दे किंवा कोणीही असू दे, पण त्यातही पत्रकारिता हा जो हे जे क्षेत्र आहे तिथे वेळेचं बंधन नाहीये. म्हणजे असे जे क्षेत्र असतात तिथे कुटुंबाचा सपोर्ट हा फार महत्वाचा असतो. थोडंसं जाता जाता कारण मला वाटतं महिला आणि पत्रकार म्हटल्यानंतर ही तारेवरची कसरत थोडीशी अवघड जाते का, आणि त्याच्यासाठी आजचं चित्र काय आहे, उद्या मग हे वेब पत्रकारिता जरा घरी बसून होऊ शकेल किंवा असं काही तुम्हाला दिसतंय का, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, घरी बसून कुठची पत्रकारिता करता येणार नाही. ठीक आहे, पण महिलांच्या विषयी आता हा मी अगदी सुरुवातीला आपण बोललो होतो की ज्यांना असं अगदी चौकटीतलं आयुष्य जगायचंय, आनंदी सुखी, त्यांना इथे फार वाव नाहीये. तुमचं लहान एक 1.5 वर्षाचं बाळ असू शकतं आणि तुम्ही रात्री 1:30-2 वाजता घरी पोहोचू शकता. ही वस्तुस्थिती स्वीकारणं, तुम्ही आता एक खूप चांगला मुद्दा मांडला की कुटुंबाने कसं घ्यायला पाहिजे. म्हणजे एक वेळ मुलींची तयारी आहे हे सगळं नवीन धाडस करण्याची, धाडस पण नाही, हे रुटीन आहे खरं तर आमच्या ह्याच्यात. कुटुंबाने जर नाही समजून घेतलं तर मग कदाचित त्या महिला पत्रकाराचं करिअर संपू शकतं किंवा धोक्यात येऊ शकतं. किंवा जरी धोक्यात नाही आलं तरी त्या सततच्या डोक्यामध्ये तोच जो विचार असेल ते नाही ऍडजस्ट करतायत, मग घेतायत ऍडजस्ट करून पण ढावाळा ऐकून दाखवतायत, तर ती ज्या उंचीपर्यंत जाऊ शकेल ती उंची तिला कदाचित नाही गाठता येणार. मग तुम्ही आता म्हटलं तसं काय दिसतं, मग बरेच जण फक्त डेस्कवर दिसतात. आता तुम्ही म्हणलात की डायरेक्ट फील्डवर जायची गरज नाही, विशिष्ट वेळेला अमुक वाजता येणार आणि अमुक वाजता जाणार त्यातल्या त्यात. किंवा मग आता असंही दिसतं ती चित्र बदलायला लागल्या पण तरी अजून काही प्रमाणात आहे की मग मॅगझिन्स आहेत, मासिका आहेत, त्याच्यातही महिलांची मासिका आहेत, कुठे कुकरीची आहेत, कुठे काय आहेत, सिनेमा विषयक आहेत वगैरे असं. पण आता तिथेही स्पर्धा वाढलेली आहे, तिथे सुद्धा तुम्हाला टिकून राहण्यासाठी तुमचं खुर्ची सोडून बाहेर जावं लागतंय. पण असा एक आरोप होतो का, असं चित्र दिसतं का सर्वसाधारण की महिला मासिक, साप्ताहिक, फिल्मी बातम्या देणं किंवा मीडिया होतं काही काळापूर्वी पर्यंत होतं असं. बरं, आता चित्र मला आता असं दिसतंय की ते वेगाने बदलत आहे, खूप वेगाने बदलत आहे आणि खूप चांगली टफ फाईट देत आहेत मुली या सगळ्या ह्याच्यामध्ये. मी का माहित नाही, खूप आशावादी आहे आणि ते सोपं नाही आहे. म्हणजे आता अनेक जण, मला जवळपास 30-31 वर्ष त्याच्यात आहे, तेव्हा असं नव्हतं पण आता असं आहे. याचा मला आनंद आहे खूप की कुठेतरी ते सगळं आम्ही टिकवून ठेवलं आणि पुढे जाताना दिसतंय या सगळ्या गोष्टी. आणि ते होईल, फक्त त्यातलं एक मला आता ज्या त्या महाजन ताईने विचारलं, मला एकच सांगायचं आहे की तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये जर अशी एखादी धडाडीने काम करणारी व्यक्ती असेल की जी चांगली पत्रकार म्हणून एस्टॅब्लिश होऊ शकते, तिचे पाय मागे ओढू नका, तिला पुढे जायला प्रोत्साहन द्या. आज सणाचा दिवस आहेस आणि करंजा करायला तू घरी नाहीस असं तिला ऐकवू नका, तिला वाईट वाटेल अशा पद्धतीने तुमचं लाईफस्टाईल ठेवू नका असं मला वाटतं. जे जो छोटासा वेळ मिळेल, जो अवधी मिळेल, त्या अवधीमध्ये कसा आनंद व्यक्त करता येईल. हा, बाकीच्या कुटुंबांनी दिवसभर आनंद व्यक्त केला, ही 2 तासच आली, पण त्या 2 तासात आनंद फुलवण्याचं काम कुटुंबाचं आहे, जबाबदाऱ्या आहेत, मुलांच्या आहेत, शिक्षणाचं आहेत, सगळं कुटुंब एक आलं. म्हटलं ना, एक प्रत्येक पुरुषामागे एक बाई असते. आता खरं खोटं मला माहित नाही, पण प्रत्येक बाईच्या यशामागे अख्खं कुटुंब असतं. आणि कुटुंबातल्या लोकांना माझं असं म्हणणं आहे की जरा पारंपरिक विचार बाजूला ठेवा, थोडं तुमच्या मुलींना, सुनांना, भाच्यांना, पुतण्यांना पुढे जाऊ द्या, त्या खूप चांगलं काम करतील. आणि पत्रकारितेमध्ये आता तुम्ही सारखं म्हणताय तसं की एक जी गरज आहे काळाची तशी तंत्र, त्याच्यातलं कौशल्य आणि शिवाय त्याला जोडीला संवेदनशीलता, एक ह्युमन अँगल जो बायकांकडे जन्मताच असतो असं आपण म्हणतो, ते सगळं येईल. आणि मग आपण असं म्हणणार नाही की काही अर्थ राहिला नाही पत्रकारितेमध्ये, ती चांगल्या पद्धतीने पुढे जाईल. महिला अधिकाधिक या क्षेत्रामध्ये येणं ही काळाची गरज आहे आणि ती समाजानेच पूर्ण करायची आहे. समाजाचा विषय निघालाय म्हणून एक शेवटचा जाता जाता प्रश्न मला समाजाच्या दृष्टिकोनातून, कारण तुमची ओळख ही फक्त केवळ पत्रकार म्हणून नाहीये तर तुम्ही सोशल वर्कमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धडाडीने काम करणाऱ्या महिला आहेत, तर तुम्ही या नवीन तरुण मुली ज्या आपल्या या क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांना याच्या बरोबरीने हा जो आयाम आहे, हा जो समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपल्या व्यवसायाला हा किती पूरक ठरतो असं मला एक महत्वाचा मुद्दा आहे. पण जाता जाता थोडक्यात, म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही आज कदाचित एखाद्या उच्च पदावरच्या महिलेबरोबर बसून बोलतात, उद्या तुम्हाला आझाद मैदानमध्ये बसून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बरोबर भाकरी खाता आली पाहिजे. हे त्यातलं महत्वाचं आहे. म्हणजे पत्रकार म्हणजे फक्त ग्लॅमर नाही आहे, पत्रकार म्हणजे धुळीत बसून लोकांची दुःख अनुभवणं हे सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं की
ते जर जमलं म्हणून मी तो मुद्दा उल्लेख केला तर सगळंच सोपं होऊन जाईल. म्हणजे तो एक अँगलच वेगळा डेव्हलप होतो आणि मग कुठेतरी बातमीकडे बघताना पण आपला तो अँगल वेगळा बघू लागतो. आणि तेच मॅडमकडनंही त्यांच्या व्यक्तिमत्वामधनंही ते शिकण्यासारखं आहे. म्हणजे त्यांचे लेख असतील, कथासंग्रह असतील किंवा इतर त्यांचं जे काही लिखाण आहे ते जे ज्या पद्धतीने प्रेरणा देतं तेव्हा तशीच प्रेरणा फक्त लिखाणातनंच नाही तर त्यांच्या कृतीतनं, त्यांच्या कार्यातनं, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच्या वावरातनंही घेणं महत्वाचं आहे. हेच आजच्या नवीन तरुण मुलींना जे या क्षेत्राकडे येऊ इच्छित आहेत त्यांना सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता. कसा वाटला कार्यक्रम अवश्य प्रतिक्रिया कळवा या पत्त्यावर. पत्ता आमचा असा आहे, फेसबुक आहे www.facebook.com/sakhisahyadri.dd, ईमेल आयडी आहे sakhisahyadri@gmail.com. युट्यूबवर हा कार्यक्रम आपण बघू शकता, तो पत्ता आहे www.youtube.com/sakhisahyadri आणि ट्विटर अकाउंटवर जाऊनही आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. मॅम आज आपण आलात आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. मी पण सगळ्यांना धन्यवाद देते. धन्यवाद, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.